कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुला सांगितलं ना, मला काहीही नकोय. असं वाटतं आपल्याला. अगं ताई तू थांब, मी बोलतोय ना. हा फॉरेन दीदी, असं वाटतं आपल्याला. मला पण असं होतं, पण आई सांगते आपल्याला भूक लागलेली असते म्हणून खाऊन द्यायचं. मला काहीही नकोय. तुम्ही खाऊ शकता, तुम्ही जेवू शकता, मी नाही. प्लीज मला काही नकोय. जस्ट लीव मी अलोन. ओवी बाळा जेवायला चला. मला नाही काही जेवायचंय, आणि काही नाही खाल्लं तर बेटरच होईल. तसंही मला का म्हणून मागे लागायला, मला फोर्स करायला. माझी मॉम नाही येत इथे. ओवी बाळा, मी सांगितलं ना मला काही नकोय. काय चाललंय? कुठे बाबा? बघा ना, फॉरेन दीदी जेवणार नाही म्हणते. असं केलं तर कसं चालेल? मी जर जेवायला नाही म्हंटल तर मला शिक्षा होते. कधी कधी तर आई हँगर घेऊन मागे लागते. मग आता फॉरेन दीदीला पण शिक्षा होणार. मला नको आहे जेवायला. निशी, पाहुण्यानं सांग, खोतांच्या घरात अन्नाला नाही म्हटलेलं चालत नाही. खोतांच्या घरात पाहुण्यांचा मान ठेवला जातो. तसंच खोतांची इतक्या वर्षाची परंपरा आणि पद्धत जपली जाईल याची पाहुण्यांनी काळजी घ्यावी. विषय संपलो. मला नाही राहायचं या घरात. या घरात आल्यापासून मला एवढंच वाटतंय, या घरानी तुम्हा सगळ्यांनी माझ्या मॉमला एकटं पाडलंय. हाच तो फोन राईट, ज्यावर माझ्या मॉमने तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा इतका प्रयत्न केला. पण 20 वर्ष, 20 इयर्स, कुणीच आन्सर नाही केला तो कॉल. मला इथे सफोकेट होतंय. असं वाटतंय की आपलं कुणीच नाहीये. नाही, मला नाही राहायचं या घरात. मी जा. ओवी डॅड शांतो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.